बंजारा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद द्या. पोहरागडावर बंजारा समाजाचे साकडे. राज्याची मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर आता त्यांनी बंजारा समाजाला दिलेले वचन पूर्ण करावे. तसेच मंत्रिमंडळात बंजारा समाजाचे नेतृत्व संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावे अशी मागणी बंजारा समाजाने केलेली आहे. गेल्या वर्षी 3 डिसेंबरला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे एकत्र येत लाखो बंजारा समुदायासमोर नगारा वाजविला होता. नगारा भूमिपूजन सोहळ्यात गोर जमातीच्या सर्व 21 समस्या सोडू असे आश्वासन दिले होते. पैकी 2 मागण्या पूर्ण झाल्या असून उर्वरित 21 मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. बंजारा समितीला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट रद्द करावी. बढतीमधील आरक्षण ताबडतोब चालू करावे. भूमिहीन व शेतमजुरांसाठी वसंतराव नाईक सबळीकरण योजना राबवावी. पूर्वीची तांडा सुधार योजना कार्यान्वित महाराष्ट्र तांडा विकास महामंडळाची स्थापना करावी. बार्टीच्या धर्तीवरील वसंतराव नाईक संशोधन संस्था स्थापन करावी. 300 लोकसंख्या असलेल्या तांड्यावर ग्रामपंचायती स्थापन कराव्यात. बंजारा भाषा कला साहित्य व संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी गोर अकादमी स्थापन करावी. आदी 19 मागण्यांचा पाठपुरावा व्हावा म्हणून शिवसेनेचे संजय राठोड यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे अशा मागण्यांचे साकडे पोहरागडावरून बंजारा समाजाने मुख्यमंत्र्यांसाठी घातलेले आहे. आणि या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी बंजारा समाजाचा समुदाय पाहिल्यानंतर भारावले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की बंजारा समाजाच्या साठी बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी मी ताकदीनं काम करेल, प्रयत्न करेल. योगायोगानं परमपूज्य संत सेवालाल बापूंचा आशीर्वाद त्यांना मिळाले आहेत. याच नगरीतून घेतलेल्या आशीर्वादानं ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि बंजारा समाजाच्या समस्या सोडवण्याचं त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याची वेळ आता आलेली आहे. उद्धवजी ठाकरे साहेब निश्चित 5 वर्ष यशस्वीपणे सरकार चालवतील आणि शिवसेना आणि ज्या पक्षांना घटक पक्षांना मिळून त्यांनी सरकार तयार केलं हे सरकार यशस्वीपणे 5 वर्ष चालणार आहेत. यासाठी आम्ही बंजारा समाज बांधवांनी संत सेवालाल बापूंच्या चरणी साकडे घातलेले आहेत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांच्या पाठीशी आशीर्वाद दिलेला आहेत. आता बंजारा समाजाच्या राहिलेल्या समस्या सोडवण्यासाठी जे बंजारा समाजाचे नेतृत्व म्हणून आम्ही ज्या आशेनं संजयभाऊ राठोड यांच्याकडे पाहतो त्या नेतृत्वाला महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री देऊन बंजारा समाजाला न्याय द्याव्या, बंजारा समाजाचे राहिलेल्या समस्या सोडवाव्यात. 1.5 कोटीचा हा जनसमुदाय, 1.5 कोटी लोकसंख्या असलेल्या जनसमुदायाच्या 10 लोकसभा आणि 100 विधानसभा मतदारक्षेत्रामध्ये निर्णायक मत ठरणारा हा बंजारा समाज आहे. म्हणजे एक सत्ता स्थापनेत आणि दुसरा विरोधी पक्षात दोन्हीकडून आमची जे बंजारा समाजाची जे 21 समस्या आहेत त्या 21 समस्येमधून 2 समस्यांच्या पूर्तता झालेली आहेत आणि बाकीचे जे 19 समस्या आहे या 19 समस्यांचं समोर जो आमचा समाज 3 डिसेंबर 2018 रोजी या महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय संजयभाऊ राठोड यांनी जो सोहळा निर्माण करून आणलं त्यांच्या माध्यमातून, संजयभाऊच्या माध्यमातून या नवीन सरकार स्थापन झालेल्या सरकारामध्ये कॅबिनेट मंत्रीचा दर्जा होऊन यांच्या मार्फत या समाजाची जे समस्या आहेत ते पूर्ण करावं अशी शुभेच्छा असा आशीर्वाद आम्ही पोहरादेवी नगरीमधून उद्धवजी ठाकरे साहेब यांना देतो.